तेरा हा आकडा अशुभ समजला जातो पण याच आकड्यानं आशियातील एक क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीच्या ओंजळीत आणखी तेहत्तीस हजार सातशे कोटी रुपये टाकले असं म्हटलं तर आश्चर्य वाटेल पण जिओ मोबाईलसाठी आता अशक्य काहीच नाही असं म्हणता येईल तेरा जुलै रोजी जिओ कंपनीतील तेराव्या गुंतवणूकदारानं ही रक्कम गुंतवण्याचा निर्णय घेतला आणि मुकेश अंबानी यांच्या नावाची जादू पुन्हा दिसून आली अनेक हॉलिवूड पटामुळे तेरा या आकड्याविषयी गैरसमज आणि भीती पसरली आहे साहजिकच हा आकडा टाळण्याचा प्रयत्न होतो पण याच आकड्यानं जिओ मोबाईलवर पैशाची बरसात सुरू ठेवली आहे तब्बल तेहतीस हजार सातशे सदतीस कोटी रुपये गुंतवणूक रुपानं जिओ मध्ये आले ही रक्कम आणणारा गुंतवणूकदार कोणी ऐरागेरा असण्याची शक्यताच नाही पण तो कोण आहे हे महत्त्वाचं आहे जगातील सर्वात मोठी डिजिटल कंपनी गुगलनं जिओमध्ये सात पूर्णांक सात टक्के हिस्सा खरेदीसाठी ही रक्कम मोजण्याची तयारी दाखवली आहे त्याबाबत करार झालाय तेरा जुलै रोजी हा निर्णय झाला तर गुगल जिओमधील तेरावा गुंतवणूकदार आहे विशेष म्हणजे गुगलची कट्टर प्रतिस्पर्धी फेसबुकनं जिओमध्ये नऊ पूर्णांक नऊ टक्के हिस्सा त्रेचाळीस हजार कोटी रुपये मोजून खरेदी केलाय तरीही गुगलनं घेतलेला हा निर्णय म्हणजे जिओ कंपनीची चलती असल्याचं स्पष्ट चिन्ह आहे आतापर्यंत जिओमध्ये एक लाख बावन्न हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे लॉकडाऊन आणि त्यामुळं उद्भवलेला आर्थिक संकट यावर चर्चा सुरू असताना काही क्षेत्रांनी मात्र मोठी झेप घेतली आहे त्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स पर्सनल एंटरटेनमेंट मोबाईल लीज लाईन यांचा प्रामुख्यानं समावेश आहे या सर्व सेवा देणारी आणि अवघ्या तीन वर्षात भारताची क्रमांक एक ची मोबाईल कंपनी बनलेली जिओ मोबाईल ही कंपनी चर्चेच्या केंद्रस्थानी आली मुकेश अंबानी यांच्या दूरदृष्टीला जगभरातील बड्या कंपन्यांनी गुंतवणूक रूपानं सलाम केलाय असं म्हणावं लागेल